वामन दादा गाते नगरी चे भूषण दौनंद दादा सळुंके नायब तहसीलदार आदरणीय एमजी सोबत असणारे पंच त्रिपती सळुंके वस्ता सळुंके वस्ताना विनंती आहे कृपया त्या कुस्तीकडे लक्ष द्यायचं ओम माळी आणि शिव माळाची कुस्ती आणि संपलेल्या कुस्तीमध्ये बेंबीच्या दट्ट्यापासून ओरडले दयानंद दादा सारा बक्षीस आहे परांड्यात तुफानी पैलवान त्रिपती सळुंके यांच्या वतीने शिव माळी पैलवानासाठी बक्षीस आलेला अशा हर होणारी पैलवानाच्या पाठीवरती कौतुकाची थाप देण्याचं काम या मैदानामध्ये चालू झालेला हा हॅलो बोला की इथं मैदानात आलोय 5-10 मिनिट ओ गाडीवर गेल्या वर्षी 2-2 तास तुम्ही गुरु कुस्ती दंगलचे दोन्ही सर उपाय झाले त्या दोन्ही सरांचा खऱ्या अर्थानं गावकऱ्याच्या वतीनं रावकऱ्याच्या वतीनं सरचं स्वागत आहे अब्बास भाई तुमच्याकडे कुस्ती थोडीशी इकडची आहे इकडच्या दोन कुस्तीला पंच ना भाई राम मुसांडे असतात कुस्ती हे पहा त्रिपतीने आला अलीकडच्या कुस्तीला पंचच नाही हे पहा पैलवानाची कुस्ती लागल्यानंतर प्रत्येक पैलवानाला एक चिठ्ठी देण्यात येते आणि ती चिठ्ठी नसून ती आजचा चेक आहे आणि अर्थ कमिटीकडे या ठिकाणी जर चिठ्ठी असेल तर तुमचा चेक ओतणार याची सर्व पैलवानाने नोंद घ्यायची या कुस्ती मैदानासाठी खऱ्या अर्थानं सहकार्य करणारे सर्व पैलवान वस्ताद मंडळ आणि कुस्ती जाणकार यांचा पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे लहान गटातील महान कुस्त्याला प्रारंभ झालेला आहे तगड्या लढती मैदानामध्ये येणार आहे थोडस पाठीमागे सरका लहान थोडस पाठीमागे सर मैदाना ज्यांच्या कुस्त्या जोडल्या त्यांना सर या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं येतो जिथे मान सन्मानाने सत्कार होणार आहे रवळे दादा आपण व्यासपीठावर आपला मुलगा सद्गुरु कुस्ती केंद्र लोहारा या ठिकाणी टाकला आणि आपल्याच गावामध्ये पहिल्यांदा या लाल मातीचा यशस्वी प्रयोग केला असे धनाजी लोखंडे वस्ताद यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मानाने सत्कार संपन्न होणार आहे उंडरगावचे रवळे दादा आपल्याशी विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आपला या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि सत्कार संपन्न होणार आहे वरती प्रेम करणारी ही माणसं हो आणि छरी टांग्यावरती तात्यासाहेब सर्वोदय यांचा नातू सौरभ सर्वोदय परवान विजय झालेला अभिनंदन परवा चिठ्ठी घेऊन इकडे यायचंय रोखीचा व्यवहार दोघांना पैसे जमा केले या मैदानामध्ये एक वैयक्तिक कुस्ती लागणार आहे शिव शंभू माळी परांडा आणि सौरभ सर्वदे उमरगा अशी कुस्ती मैदानात लागते सौरभ सर्वदे कुस्ती मेहनत करतोय सद्गुरु कुस्ती केंद्र लोहारा महान पैलवान रामेश्वरजी कारणे वसत आहे हा कुस्तीकर लक्ष असू द्या शंभू चला आपण आतमध्ये चला कुस्ती लावण्यासाठी हॅलो श्रीधर हॅलो बा हा बा मला म्हणतो द्या ना श्रीधर बाप्पा जाधव बर बर आपण कुस्ती लावण्यासाठी ऊरकडे होतो द्या ना पाचशे रुपये ऊरकडे होतो द्या ना सतीश दादा चहावा यांच्याकडून 100 रुपये असे 600 रुपये इनामाची कुस्ती मैदानात लागणार आहे हा हा बा हा बा बंदी हिडत मध्ये 8 तास लवकर संपत लक्ष्मण वस्ताद एकच पोरगे घेऊन फिरा बाकीचे पोरं पाठीमागे फिरू देऊ नका बसायला सांगा सर्वांना जागेवर कुस्ती नावा जागेवर एक मिनिट
दोतने बसतात चित्रात झालं पाहिजे दादा दादा तुम्ही आत्मेत जा दादांच्या हातात शिवशंभू माळी परंडा परंडा पर हात वर करा आणि सौरभ सर्वदे सद्गुरु कुस्ती केंद्र महारा वैयक्तिक कुस्ती मैदानामध्ये लागते तेलंगणा सरोगे यांच्याकडून 500 रुपयाने सतीशदादा चव्हाण यांच्याकडून 100 रुपयाची 600 रुपये इनामाची कुस्ती लागते कुस्तीला सुरुवात झाली कुस्तीला पंच म्हणून श्रीधर बाप्पा जाधव कुस्तीला पंच म्हणून थांबायचा कुस्तीचा निकाल द्यायचा आणि पलीकडच्या बाजूला हाडे पहलवानाचा कब्जा बिरादर पहलवानाने घेतलेला अरे आपल्या बोचांना मारण्याचा प्रयत्न आक्रमक झाला हाडे पहलवान म्हणतात त्याला संपलेल्या कुस्तीमध्ये हमने तो बोचे से मार दिया संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीक उर्फ बाला रफीक पहलवान विजय झालेला अभिनंदन पहलवान शिवशंभू माळीने कब्जा मिळवला सर्वदे पहलवानाचा लहान पहलवानाच्या अंगावरती कुस्ती जाणार आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची रोहन लोखंडे मैदानामध्ये येतो अरे कुस्ती पुन्हा समोरासमोर आलेली आहे गोरे कोणत्या निकाल म्हणतात आणि त्या ठिकाणी आर्या हाताची पकड दोघीसर फिरत राहा अतिशय आक्रमकपणे लढणारा दादासा यांचा नातू मैदानामध्ये नव्हतो दादा उर्फ सौरभ सर्वदे येतो आणि निकाल द्या त्या ठिकाणी आर्या हाताची पकड आणि एका हातावर एका पायावर थू 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 मारतो त्याचं नाव सौरभ सर्वदे वैयक्तिक कुस्तीमध्ये विजय ठरलेला त्याच्या आदमाला मोर मोठे सौरभ सर्वदे सौरभ सर्वदे आपला इनाम घेऊन जायचा कार्ले वस्तात येतोय का तू आला आला सचिदादा यांच्याकडून 100 रुपये आणि दयानंददादा साळुंखे यांच्याकडून 500 रुपये चला लवकर लवकर मोठे पहिला थोडस आतमध्ये माहित दादा कुस्तीकडे लक्ष असून एक चांगली कुस्ती तुमच्या समोर आलेली आहे आणि निकाल म्हणतात त्याला लहाऱ्याचा सद्गुरु कुस्ती केंद्राचा पहिला विजय झालेला आहे बिरादार म्हणतात त्याला निकाल त्याची खासियत आहे आपला एक कुस्ती संघ कोणाला चला लवकर आतमध्ये मोठ्या कुस्त्या चालू झालेल्या आहेत सर्व परिवार आणि या ठिकाणी मानाच्या मैदानाची एक पवित्र गदा गदा हे शस्त्र आहे गदा हे अस्त्र आहे असे पवित्र हलगीवाले कुठे आहेत दादा थोडस गदा फिरवून घ्या आणि पुन्हा नंतर लावा
सुरुवात होतोय इकडे सागर गोरे लातूर समर्थ पाटील सागर गोरे लातूर आणि समर्थ पाटील हातला एक कुस्ती संकुल सॉरी सद्गुरु कुस्ती केंद्र लोहारा त्या पोराचं नाव हातला इशीला जोडलं जातं सारखं हा कारण काय झालं त्या पोरानं अशा कुस्त्या केल्यात गेल्या शालेय स्पर्धेमध्ये आणि धाराशिव जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी सागर गोरे हा रामलिंग मुदगडचा पैलवान आहे त्याच्यासोबत लढतोय तो समर्थ पाटील पैलवान इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये समर्थ दळे सद्गुरु कुस्ती केंद्र लोहाराचा पैलवान विजय झालेला कसा आहे फुटबॉल वाघमारे पैलवान दयानंद वाघमारे पैलवान दयानंद सावंगे यांच्याकडे तुमच्यासाठी 100 रुपये बक्षीस आहे खुराकासाठी तात्यासाहेब सतीश दादा यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस आहे याला म्हणायचं सतपात्रीदा गोवा मावा गुटका याच्यापेक्षा कसा आहे आमचा खुशीचा खेळ पैलवान बघितलं की किशात हात जातोय आपल्या आणि त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप पडायला लागली असं हे ऐतिहासिक मैदान एकेकाचे तुपानी पैलवान ज्यांनी या धाराशिव जिल्ह्याचं अनेक ठिकाणी नेतृत्व केलं या भागातील कुस्ती खऱ्या अर्थानं जीवन ठेवली आपल्या गावची पैलवान पोरं तयार केली असे नरहरी मुसंडे असतात यांचं या मैदानाला नाव आहे त्यांचा वसा आणि वारसा पुढच्या पिढीला चालू ठेवण्याचं काम दयानंदा सावंगे असतील नायब तहसीलदार एम जी जाधव सर असतील आणि आता एनआयएस कुस्ती कोच झालेले आरिफ देशमुख असतील युवराज पनकर असतील दयानंदा सावंगे असतील त्यानंतर गणेश जाधव असतील या सर्व व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून पुढे चालू झाले गावामध्ये 2 तालमी चालू झाल्या प्रत्येकाची मुलं इंग्लिश मिडियमला जिल्हाप्रयत शाळेत झाली तशी प्रत्येकाची मुलं आपल्या गावच्या तालमीत गेली पाहिजे याच्यासाठी अट्टास केला पाहिजे पैलवान सोडा हा वजन सोडायचंय मरिया म्हणजे कधी मरिया त्याला या मैदानामध्ये थोड्याच वेळामध्ये अंगात किसानराव सूर्यवंशी थानोरीकर यांच्या वतीनं 500 रुपये इनामाची वैयक्तिक कुस्ती मैदानामध्ये लागणार आहे मी गावकऱ्यांना रावकऱ्यांना सतपात्री दान करायला सर्व व्यक्तिमत्वाला आवाहन करतो की ज्यांना कुणाला वैयक्तिक कुस्ती या मैदानामध्ये लावायची असेल त्यांनी दयानंदा सावंगे वस्ताद यांच्याशी संपर्क साधायचा प्रत्येकाला जांग आणि लंगूट आवश्यकच आहे मैदान फक्त 6 वाजेपर्यंत चालणारा सर्व पैलवानांनी वाचकांनी क्रीडा शौकीनांनी पैलवानांच्या हितचिंतकांनी सर्वांनी नोंद घ्यायची 6 वाजल्याच्या नंतर मैदानामध्ये एकही कुस्ती लावली जाणार पुन्हा भरपूर असे धार्मिक कार्यक्रम गावामध्ये संपन्न होणार आहे म्हणून तर मैदान बरोबर 1 वाजता चालू केलंय संस्कार कस्तुरी पांढऱ्या लांगेमध्ये लढाला ज्याच्यासोबत लढतोय तो पारवे पैलवान आराईचा पैलवान मैदानामध्ये लढतोय मैदानामध्ये आलेला ज्याच्यासोबत लढणारा तो हतलाईचा मूळ गाव टाका क्रांती
शिंदे पर अपन हाथ वारी करा 500 रुपये इनामाची कुस्ती लागली अप्पास भाई अपन स्वतः त्या ठिकाणी न्यायदानाचं काम करायचं समानतेतून श्रेष्ठत्व निवडण्याचं सत्कार पंचावर असता कुस्तीला सुरुवात झाली अरुण हवे वस्ता यांचा पणशिष्य मैदानामध्ये लढतोय सुपुत्र मैदानामध्ये लढतोय ज्याच्यासोबत लढतोय तो करण शिंदे पर टाका म्हणजे शरदभाऊ शेळके जीवन शिंदे यांचं ते मूळ गाव आहे आणि या कुस्ती मैदानासाठी मालेगाव नगरीचे एकेकाचे तुफानी पैलवान ज्यांनी लातूर जिल्ह्याचं नेतृत्व करीत अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या असे लक्ष्मण मालेगाव असतात या मैदानासाठी आवर्जून उपस्थित त्यांच्याही ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे मालेगाव स्थानाला विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यायचंय आपला या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार संपन्न होणारा शिवशंकर अप्पा आवटे माकणीकर यांनाही विनंती आहे कृपया आपण व्यासपीठावर यायचं आपलाही सत्कार या ठिकाणी संपन्न होणार लक्ष्मण नाही बसतात आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय आपला या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आणि इकडे संघदीप कांबळे आक्रमकपणे झुंजा लागला छरी टांग छरी टांग मारण्याचा प्रयत्न अयशस्वी झालेला इकडे अब्बास भाई यांच्या समोर लढणारी दोन्ही पोरं चॉकलेटी रंग परिधान केलेला गोरा गोमटा दिसणारा राहुल हवळे पैलवान आहे ज्यांनी हातावर सिकंदर आणि हृदयात कुस्ती कोरली असे ऑरेंज हवळे वसत आणि ठाक लावण्याचा प्रयत्न होता हो या मैदानाची एक रणझुंजार लढत मैदानामध्ये येते आहे तुकाराम सोनटक्के आणि नागेश सराटे अशी तगडी कुस्ती मैदानामध्ये लागते 1000 रुपये इनाम 1500 वस्तात नको म्हणते 1994 आणि 1998 सालचे डबल उप महाराष्ट्र केसरी एक पैलवानी पदर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातो एक सैन्य व्यक्तिमत्व नम्र बुद्धिमान चलक्षण आणि खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान असणार आमचे मार्गदर्शक बाबासाहेब शेख बादोलाकर यांचं या कुस्तीमध्ये आगमन झालेलं आहे ग्रामस्थांच्या वतीनं उपमहाराष्ट्र केसरी बाबासाहेब शेख यांचं या ठिकाणी स्वागत आणि सहर्ष स्वागत बालाजी माळी आपणास विनंती आहे चार घेऊन व्यासपीठाकडे जाय पंडू चोपडे आपण व्यासपीठाकडे जाय 1994 साली महाराष्ट्र केसरी संजय पाटील आटकेकर यांच्यासोबत तगडी लढत देणारे आणि ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर पैलवान काय असावा पैलवान कसा दिसावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे बाबासाहेब शेख वसत अकोला मुक्कामी त्यांनी बाबासाहेब खोपडे मोहन माळी राजू बारगुजे नामदेव खुले आणि धाराशिव जिल्ह्याचे बाबासाहेब पडगाव या पाच पैलवानांना पराभूत करून माती विभागामध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली होती आणि गादी विभागामध्ये असणारे संजय पाटील आटकेकर यांच्यासोबत कुस्ती झाली परंतु उपमहाराष्ट्र केसरी पदावर त्यांना समाधान मानावं लागलं असे बादोल्याचे वसाहत या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सहर्ष स्वागत आहे 1994 इतिहास झाल्यानंतर 1998 साली नागपूर मुक्कामी महाराष्ट्राच्या कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन संपन्न झालं त्या ठिकाणी गादी विभागातून गोरख सरस नागाचे कुंटे या ठिकाणचे ते पैलवान सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले तर माती विभागातून सोलापूर जिल्ह्याचे मालासाहेब शेख
यांनी प्रवीण लोणारे, राजू बारगुजे, राजेंद्र मोहन आणि मोहन बाळी या नामवंत पैलवानांना पराभूत करून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अव्वल किताब पटकावण्यासाठी सज्ज झाले। परंतु त्या ठिकाणी काही गुणाच्या आधारे खऱ्या अर्थाने या महान पैलवानाला पराभव स्वीकारावा लागला आणि डबल महोदयला गेला असे मौला साहेब शेख बाजोलकर यांचं या ठिकाणी आगमन झालं। त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे। अक्कलकोट तालीम संघाचे अध्यक्ष महेश दादा कुलकर्णी आपला विनंती आहे। कृपया ओम वर्जे पैलवान मैदानामध्ये उतरला। हो पंच आपल्या मैदान आहेत। हो पंच खेळ पाहून असं वाटतंय शरीराला भरपूर व्यायाम आहे परंतु डावाची थोडीशी कमतरता जाणवायला लागलेली आहे। नमस्कार नमस्कार। हो हो अलीकडे घ्या। इकडे घोडे पैलवानाचा कापचा मिळवला कोळी पैलवानाना। अरिफ सर म्हणजे हरीश शिंदे लातूर आणि नामदेव डोंबाळे कुस्ती मैदानात येते का? ओम आक्रमक झालेला हाताची पती आपल्या खिशामध्ये हात घाला विमासाठी प्रहारचे तालुका अध्यक्ष अभिजित भाऊ साळके या ठिकाणी या कुस्ती मैदानाला आवाज रूपात आले। त्यांचंही त्यांच्याच नगरीमध्ये त्यांच्याच व्यक्तिमत्वाकडून त्यांच्या खेळाचं स्वागत आहे। हा अभिजित भाऊचा नाम करायचा आपला अपना बड़े बच्चों को लड़का संदेश पहुंचाने सभी सच्चे माकर व्यक्ति मत थोड़ा खुर्ची कुर्ती आतमध्ये सर एमजी सर थोडस महान गडातील महान कुस्ती मैदानामध्ये स्वामी समर्थाचा आशीर्वाद आणि प्रसाद मैदानामध्ये आलेला आणि त्याच्यासोबत करतो तो शिक्षण मार्ची सुधीर अण्णा पाटील याचा हुकम एका मैदानामध्ये आलेला। कुस्तीला सुरुवात झाली त्या कुस्तीला पंच म्हणून यमजी जाधव सर अब्बास भाऊ आणि यमजी जाधव सर दोघांनी पंचाचं काम बघायचंय। ओ पहिला थोडस बस आणि समोर चालू असणाऱ्या फरीद शेख आणि यश कुलकर्णी पैलवानासाठी 100 रुपये इनाम आहे। 1100 रुपये इनामाची कुस्ती लागते। म्हणजे हरी शिंदे लातूर पैलवानावर हात वर करा आणि नामदेव डोंबाळे आडळे कुस्तीप्रेमी व्यक्तिमत्व तासे तातासाहेब सरोदे मुंबईकर यांच्याकडून 1100 रुपये इनामाची कुस्ती मैदानात लागणार आहे। तातासाहेब सरोदे आपण स्वतः वैयक्तिक आतमध्ये यायचं आणि आपली कुस्ती लावून घ्यायची।
आशुतोष गायकवाड़ पैरवान या कुस्ती मैदान सा उपस्थित है तंत्र ही स्वागत है तात्या साहब सर्वोदय अपन आत्मदेह कुस्ती जोड़न गया लखान गवळी यांच्याकडून कुलकर्णी आणि फरीद एक पैरवानासाठी 100 रुपये बक्षीस आलेला गुंजागरी शिंदे आणि नामदेव डोंबळे लखन गवळी यांच्याकडून म्हणजे हरीश शिंदे आणि नामदेव डोंबळे आरळी यांच्याकडून 100 रुपये इनाम आलेला परेरा पण इनाम घेऊन कुस्ती झाल्यानंतर म्हणजे हरीश शिंदे लातूर परेरा पण हात वारी करा बसणीचा पैलवान भया पाटील यांचा पैलवान आरळी येथील एपीआय संजयजी पारे साहेबांचा पक्षिसे कुस्तीला सुरुवात होती कुस्ती प्रेमी तात्या साहेब सर्वोदय यांच्याकडून वैयक्तिक 1100 रुपये इनामाची कुस्ती मैदानात लागते इकडच्या बाजूला एक लहान गटातील महान कुस्ती मैदानात लागलेल्या यश कुलकर्णी आणि फरीद शेख हातला एक कुस्ती संकुल आणि अक्कलकोट तालीम संघाचे अध्यक्ष महेशदादा कुलकर्णी यांच्या दोन तगडे पैलवान मैदानामध्ये सुद्धा लावले पलीकडच्या बाजूला म्हणजे हरी शिंदे पैलवानाने कब्जा मिळवण्याचा प्रयत्न केला होता वसंत जाधव थानोरे यांच्याकडून यश कुलकर्णीच्या कुस्तीत 500 रुपयांचा बक्षीस आलेला माजी पैलवान अभिमान बनकर यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी 50 रुपयाचं बक्षीस आलेला धन्यवाद असता तुमच्या सारख्या थोरा मोठ्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर खराच भविष्यामध्ये या लाल मातीची सेवा अखंडितपणे आज पुढे चालणार कुस्तीला सुरुवात झाली नामदेव डंबरे मैदानामध्ये लढा लागला ज्याच्या सोबत लढतो तो म्हणजे हरी शिंदे दोन्ही पैला काय न कॅप लावलेला पैलवान चला येस पैलवान आणि कुलकर्णी पैलवानासाठी वसंत जाधव यांच्याकडून 500 रुपये इनाम आलेला विजेता झाला निकाल त्या ठिकाणी छडिटा लावण्याचा प्रयत्न अब्बास भाई यांच्या समोर कुस्तीत समाय आत्मा द्या तगड्या कुस्त्या मैदानामध्ये जोडण्याचं काम लक्ष्मण सूर्यवंश आणि गणेश दादा जाधव या दोन्ही पैलवानांच्या माध्यमातून चालू झालेला आहे आखाडा प्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्षपणे काम निभावणारे कर्तव्यदक्षपणे कार्य करणारे आमचे मार्गदर्शक दयानंददादा साळुंके आणि एम जी जाधव सर खऱ्या अर्थाने या लोहारा तालुक्याचं मॅनेजमेंट करून ज्यांच्याकडे संबोधलं जात असं दयानंददादा साळुंके आणि एम जी जाधव सरांच्या दोघांची जोड करून आत्मादी पाठवा तानाजी दादा मागाशी पोराने एक नंबरची कुस्ती काढली तुमचं नाव रोशन केलं तुम्ही त्या पोराला साजेला असं वागलं पाहिजे आणि साजेला असं पोरग घडविलं पाहिजे पोरगाचं म्हणलं की पैसे फिटले की यशराज कुलकर्णी आणि फरीद शेख अशी कुस्ती मैदानामध्ये चला म्हणजे हरी शिंदे परवा आपण कुस्ती करायची नामदेव डोंबळे परवा कुस्ती निकाली झाली तरची नामा लक्षात घ्या अहो त्या मोरमजुरी करणाऱ्या तात्यासाहेब सर्वोदय यांनी पांढरी गावच्या मैदानामध्ये 11,000 रुपये दिले होते आणि या गावचं मैदान बघून त्यांनी पहिल्यांदा
आपल्या खिशाला झळ पोहोचवले आणि 1100 रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये लावलेली आहे. लोकांची खरं बाजू खाली बसून घ्या सर्वांनी वगैरे ते खाली बसून घ्यायचे पहिला वाजता काही झालेलं नाही खाली बसून घ्या इकडे इकडे कर तुम्ही या कार्ले वस्ता दयानंद बोलणार आहेत सर्वांनी खाली बसून घ्या एपा पोलीस प्रशासन इथं आलेला आहे कुणीही मैदानामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न करू नका सर्वापाशी मोबाईल आहेत कुणी काय केलं मोबाईल मध्ये कैद होणार आहे त्याच्यामुळं आपला कुठे साहेब थोडस लक्ष द्यावं देणार राठोड साहेब सहा वाजता शेवटची कुस्ती लागणार आहे कुणी गडबड गोंधळ करू नका मैदान पहलवान मंडळी वस्ताद मंडळी थोडस सहकार्य करा सतीश दादा चव्हाण इकडे इकडे त्यांना थोडस इकडे घेऊन या एकेकाचे तुफानी पैलवान आणि सिकंदर शेख सारखा पैलवान घडवण्यामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं अग्रेसरानं आपलं व्यक्तिमत्व पणास लावला असे सुराज उर्फ भैरव मोरे देवताळा यांचं सहर्ष स्वागत आहे त्यांना विनंती आहे कृपया आपण व्यासपीठाकडे जाईल ग्रामस्थांच्या वतीने आपला येतो जिथे महाराज सन्मान आणि सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे मी सुराज भाऊ मोरे यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठाकडे जाय एक पैलवानी पदा एका पैलवानाकडून खऱ्या अर्थाने लाल मातीची सेवा घडावी हे लाल माती पुन्हा एकदा उर्जित अवस्थेत यावी या मराठवाड्याची कुस्ती भविष्यामध्ये कुस्तीची दशा आणि दिशा बदलण्यासाठी सदैव आणि नेहमी अग्रेसर हलकीवाले हलकीवाले सुरज पवार आहे तिकडे त्या ठिकाणी संपन्न होणार आहे या मैदानाचे आकर्षक आणि प्रमुख लढा या भारत वर्षातील अखंड विजेता ठरलेला तो जिंदा वही सिकंदर महाराष्ट्र केसरी सिकंदर से
महान भारत केसरी आणि कंदावे तालमीचा हुकुम एका म्हणून सर्वत्र प्रसिद्ध असणारे हे पहा 1000 रुपये इनामाच्या सर्व कुस्त्या 80-20 असणार आहे म्हणजे आक्रमकपणे मैदानामध्ये लढतोय सतीश नाना साळुंके आपण स्टेज कडे यायचंय पंचमंडळी आपली वाट पाहत आहे इकडे ओंकार खुरा आणि राजेंद्र पवार अशी कुस्ती मैदानात लागलेली आहे प्रत्येक पैलवानाला कुस्ती करण्याची ऊर्जा मिळावी प्रत्येक पैलवानाने यशस्वीपणे आपला कुस्ती कार्य करावा याच्यासाठी झटणारे तमाम गावकरी आणि सर्व पैलवानी शिरेदार पुन्हा एकदा कापल्यामध्ये नागेश सराटे आकाश भोसले याचा हुकुम एका मैदानामध्ये लढा लागलाय पलीकडच्या बाजूला हिप्परगा सैयदचा कुशळकर पैलवान मैदानामध्ये लढतोय निर्णय घ्या कुस्तीचा खूप वेळ झाला कुस्ती मैदानात फुटलेले चिठ्ठी द्या दोघांना निम्मे निम्मे पैसे देऊन या ठिकाणी दोघांचा सन्मान होणार आहे चला पवार आणि गुरु चला आपण इकडे पंच कमिटीकडे आपण कुलकर्णी पैलवान इकडे आक्रमकपणे झुंजतोय त्याच्यासोबत झुंजायला लागला आरिफ साहेब त्या ठिकाणी त्याला फिरवत आहे
दुसरे अंतिम सत्र मध्ये आपल्याकडे लक्ष असू द्या. लहान गटातील महान कुस्ती मैदानामध्ये आलेले आणि पलीकडच्या बाजूने हृदयामध्ये कुस्ती करून हातावर सिकंदर कोरला असे अरुण हवडे वाटतात यांचा सुपुत्र मैदानामध्ये आलेला. राहुल हवडे पैलवान मैदानामध्ये आलेला. आरिफ साहब का कुस्ती का निर्णय क्या है? खुपला धाव कुस्ती तरह है. पंचाचा निर्णय अंतिम संपलेल्या कुस्ती मध्ये यशराज कुलकर्णी अक्कलकोटचा परिवार विजय झालेला. शिक्षण मार्जे सुधीर अण्णा पाटील यांचा हुकमेका मैदानामध्ये येतोय. यश गित्ते लातूर. यश गित्ते परिवार लातूर. अशी लक्ष्मण सूर्यवंशी वस्ताद यांच्या हातामध्ये संदीप मासळकर जेवळीचा परिवार मैदानामध्ये फिरतोय. 2000 रुपये. इकडे कुस्तीला सुरुवात झाली. सौरभ कळवकर हातला एक कुस्ती संकोल. कुस्ती कोच सुंदर भाऊ जवळगे यांचा आवडता पक्षीस मैदानामध्ये लढा लागला. गुरु कुस्ती दंगलचे सर्वे सर्व आणि आमचे मार्गदर्शक तुम्ही सर त्या ठिकाणी काही कुस्त्या आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करताना दिसायला लागल्या. कित्ते पर्यंत आक्रमण छेटून बापरे बाप. राहुल हवळे आणि करण बिराजदार असे 1500 रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये लागले. चंद्रबाबा सूर्यवंशी यांच्या सभेत कुस्तीला प्रारंभ झाला. इनाम 1500 रुपये. आरिफ सर गणेश सर कुस्त्या थोड्याशा मोठे घ्या. संयोजन कमिटीचं मत आहे आपल्याला फक्त 11:30 वाजेपर्यंत चरवायचं आहे. याची सर्व पंचांनी नोंद घ्यायची. थोडेसे मोठे परवान घ्या असं संयोजन कमिटी सांगा लागली. आणि इकडे दुहेरी पटाची पकड आणि कब्जा मिळवण्यामध्ये ऋषितुल्य व्यक्तिमत्व मारुती खोबरे सर यांच्या संकल्पनेतून आंदोर मुकामी 27 ऑक्टोबर रोजी एक तगडा आणि रणझुंजार मैदान संपन्न होणार आहे. बाहेरगावच्या वस्ताद आणि पैलवान मंडळीने नोंद घ्या. एक तगडा मैदान या धाराशिव जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे. सिन्हा गार्गे सर भुसणीच्या पोरांना पोहोचले पुकार द्या पैलवानांना. हे पहा भुसणीचे परिवार आले असतील तर कृपया त्यांनी आरिफ सरांशी संपर्क साधायचा. फक्त 6 वाजेपर्यंत मैदान चालणार. 6 पुढे एकही कुस्ती मैदानामध्ये लावली होणार याची सर्वांनी नोंद घ्यावी.
देवीचा जागर झाल्यानंतर कुणाचाही या ठिकाणी चालणार नाही, कारण देव देवता पुढे। चला पहिला इकडे 1,000 रुपये इनामाच्या सर्व कुस्त्या 80-20 अशा पद्धतीने लावण्यात येणार आहे। पहलवान युवराज बनकर त्या ठिकाणी पंचाचं काम पाहत आहे। बाहेर गावून आलेल्या सर्व पहिलवानांना विनंती आहे, 6 वाजेपर्यंतच मैदान चालणार आहे, त्यांच्याशी संपर्क साधा। तुकाराम सोनटक्के पहिलवान या मैदानातून प्रमुख लढत असणार आहे। अंतिम कुस्ती 31,000 व चांदीचा गदा जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीने 31,000 रुपये व युवा नेते दीपक भैया जवळगे यांच्या वतीने 2.5 किलो चांदीची गदा असणार आहे। द्वितीय कुस्ती धानोरी ग्रामस्थांच्या वतीने 21,000 रुपये इनामाची असणार आहे। तृतीय कुस्ती प्रॉपरा भागवत बनकर यांच्या वतीने व 2,100 रुपये इनामाची कुस्ती देवबेट देवी दूध संकलन थानोरी। सर्वांनी नोंद घ्यायची, या व्यतिरिक्त कुस्त्या लागणार आहेत। शिवाजीराव घोडके यांच्या वतीने मैदानामध्ये 5,000 रुपये इनामाची कुस्ती लागणार आहे। व्यंकटेश कुलकर्णी मैदानामध्ये आलेला आहे। व्यंकटेश कुलकर्णी पहिलवानाचा जोर घ्या आत्मदीचा। अरे फक्त 4 गुस्त्या आत्मदी घ्या। चला मैदानामध्ये चला पहिलवान। ए खेळू दे लागू दे ए अरी लागू दे हो मार दे पुन्हा। 31,000 रुपये इनामाची कुस्ती मैदानात जोडली जाणार आहे। 21,000 रुपये सर्व पहिलवानांना विनंती आहे। विनंती हा शब्द सचिनांना समजतो। सर्वांना विनंती आहे, पहिल्यांदा आत्मदिया आपली कुस्ती जोडून घ्या। बरोबर ठीक 7 वाजता कुस्ती मैदान संपन्न झाल्याचं यात्रा कमिटी जाहीर करणार आहे। महेश कांदे लातूर अशी कुस्ती मैदानात लागते। मी कुस्ती लावण्यासाठी सतीश रावणे यांना विनंती करतो। सतीशीला प्रारंभ होतो। लावून लागणारा पहिलवान आहे तर ज्याच्यासोबत लढतो तो महेश कांदे लातूरचा पहिलवान आहे। व्यंकटेश पहिलवानाने अंटीना ठेवल्यासारखी शेंडी ठेवली वाटत मजला मैदानामध्ये लढा लागलाय। खारगे सर विकास संदेश कुस्तीला सुरुवात करा। इनाम सांगा आरिफ सर। हा 2,000 रुपये इनामाची कुस्ती मैदानामध्ये लागते। मारुती शिंदे तांबेवाडीचा पोरगा कुस्ती मेहनत करताय।
तो दुसरा कुठे आहे ते मोतीबाग तालीम कोल्हापूर या ठिकाणी हेलाच म्हणता तो पण तो फिनिश पहिली माणसं म्हणायची बघा पानावती झाली आताची माणसं म्हणतात मोबाईल उघड दिसतो कुर्ती झाली हा ए विकास परिवार ऐंशी वीस घेऊन जायचंय विकास कळमोशे विकास कळमोशे परिवार ओम जाधव ट्रॅक्टर ड्रायव्हर आपणास विनंती आहे थोडस रोटारेटर करण्यासाठी आतमध्ये ट्रॅक्टर आणायचं ओम जाधव चला लवकर सलमान पठाण कुरडवाडी आणि सचिन खराज बांदोरा अशी कुस्ती मैदानामध्ये लावणार आहे कुस्ती लावण्यासाठी प्रभाकर राणा सूर्यवंशी हराळी यांच्या वतीने 1100 रुपये इनामाची कुस्ती मैदानात टाकते आणि पंचाचा निर्णय अभिनंदन परवा एपा अरे सर ट्रॅक्टर आले थोडे एपा सर्वांनी थोडस बसून घ्यायचंय फक्त 6 वाजेपर्यंत मैदान चालणार आहे वारंवार सूचना देतात संयोजन कमिटी सांगतात की फक्त 6 वाजेपासूनच मैदान चालणार आहे शेवटची कुस्ती 31,000 आणि चांदीच्या किताबासाठी नाव द्यायचे बाकीच्या कुस्त्या मैदानामध्ये फिरवून लावण्यात येते इकडे नाव नोंदणी करण्यासाठी परमेश्वर साळुके यांच्याशी संपर्क साधायचा आहे सचिन खराब मैदानामध्ये आलेला आणि सलमान पठाण कुरडोळी कुस्ती लावण्यासाठी प्रभाकर राणा सूर्यवंशी आपणास विनंती आहे कृपया आपण आत्मध्ये यायचंय जरा लवकर प्रभाकर राणा सूर्यवंशी आपण आत्मध्ये या सर्व समोरच्या पैलवानांना विनंती आहे कृपया आपण थोडस सहकार्य करा
मैदानाला सुरुवात झालेल्या शेवटच्या किताबाचे पैलवान डाव्या बाजूला जायचे, आपले नावनोंदणी चालू झालेली आहे. आणि या कुस्ती मैदानासाठी होर्टी गावचे वस्ताद आकाश भोसले वस्ताद उपजाने त्यांचंही स्वागत आहे. या भागातील एक नम्र कुस्ती जाणकार पैलवान उपजाला त्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. थोडीशी कुस्ती आत्मधी घ्या, ती आत्मधी घ्या. दूर ना आलेले पोर असे करल्यावर इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये संदीप माशाकर जवळीचा पैलवान विजय झालेला. महिला प्रतिस्पर्धी पैलवानाला पण इकडे घेऊया, कारण लखन गौरव असतात यांच्याकडून संदीप माशाकर यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आहे. ज्यांच्या कुस्त्या जोडल्या त्यांना विनंती, कृपया आपण आत्मधे येतो पैलवान चला लवकर 5 वाजेत. चला पुढे चला पैलवान चला लवकर. समोरून सालतो मारण्याचा प्रयत्नामध्ये यशस्वी ठरला तो बबलू धोम पैलवान. हातलाही कुस्ती संकून धाराशिवचा पैलवान त्या ठिकाणी कब्जा मिळवलेला. पुढच्या बाजूला लढणारे दोन्ही पैलवान एक बाजूला आणि पण नाव नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे. जर मोबाईल मध्ये असेल तरी सुद्धा चालेल.
तोड़ किल्ली तोड़ चल नहीं जाता उठा तो कुश्ती कराई जाता एवढा दूर येऊन काय उपयोग नाही वस्ता कोण काय भोगावं लागते भोगावं लागते तिकडे बघतंय आणि निर्णय देते काय राव असं कुठं ते हो कुस्तीकडे लक्ष द्या आता पण नाही आता पूर्ण कारण तुम्ही विचारा ते स्वतः सुंदरला पण मी दाखवत होते त्याच पट्ट आहे खालचं ते बघा ते कुस्ती झाली की नाही सुंदर पण सांगू शकतोय आता साहेब ते सगळं चालत तुम्ही कुस्ती दिली नाही राव दूरचं पोरग आहे ते आई वडील नाही ते दुसऱ्यांकडे मोलमजुरी करून राहते होय एक महिला कुस्तीगीर आतमध्ये आलेला तिच्यासाठी थोडस हलकी बाजून एक राऊंड बघा तिच्यासाठी कोण पैलवान असेल किंवा महिला कुस्तीगीर असेल तर तिने थोडस आतमध्ये येऊन कुस्ती जोडून घ्यायची एक जर हलकी वाला फक्त एकच चप्पल काढू जगवत्याच पट्टा पट्टी चढाव काही यार सडकिन मग चार मिनिटाचा वेळ दिलेला ऑलरेडी त्याने कुरुंदवाडी आणि हत्ताई कुस्ती संकुलचा आणि एक चक टाकण्याचा प्रयत्न आणि कुस्तीचा कब्जा मिळाला बबू फोन पहिला चला पुढची कुस्ती ज्यांची कुस्ती चोरली त्याने आतमध्ये चला पहिला मैदानामध्ये यायचा पहिला चला गणेश जाधव कुस्त्या जोडून घ्या मैदानामध्ये फक्त दोन कुस्त्या चोरायत Thank you.
आशुतोष गायकवाड़ आपने आत्मा दिया चला लोकर लक्ष्मण कुश्ती जोड़ गया थे इनामाची कुस्ती बरोबर हात वर करा कुस्तीला सुरुवात झालेला मान्यवरांनी पण आत्मदिया आणि आशुतोष गायकवाड कुरडवडे आपण आत्मदेचंय मनमंत मुंगडे नांदेड आपण आत्मदिया आणि धवलसिंह चव्हाण पहिलवान आपण आत्मदिया चला लवकर पहिलवानांना वारंवार पुकार देण्यात येतोय पहिलवान आपण आत्मदिया धवलसिंह चव्हाण पहिलवान आपले आयडी पडलेले ज्या पहिलवानांच्या कुस्त्या जोडण्यात आल्या त्या पहिलवानांना विनंती आहे कृपया थोडस आपण आखाड्यामध्ये यायचंय दादा दादा शैलेश भवाने आणि सर शैलेश भवाने आणि याच समयास 27 जानेवारी 2020 रोजी चौथा शैलेश भाऊ शेळके पवार या ठिकाणी उपस्थित होते त्यांचं ग्रामस्थांचे वतीनं आणि तमाम धार्मिक ग्रामस्थांच्या वतीनं सहाच स्वागत आहे
आशुतोष गायकवाड़ अपन आत्मदी चला पैलवान लोक 5555 रुपये इनामाची कुस्ती मैदान लगना है। सुरज सूर्यवंशी अरत दुकानदार लातूर यांच्या वतीने कुस्ती मैदान साठी शिवठणीचा श्रीहारी बनकर पैलवान विजय झालेला अभिनंदन पैलवान 31,000 रुपये इनाम आणि 2.5 किलो चांदीची गदा कुणाच्या रांगड्या खांद्यावर विराजमान होणार आहे हे पाहण्याचा सौभाग्य याच देह आणि याच डोळा लाभणार आहे। आणि पंचाच्या निर्णयानुसार रुपये इनामाची कुस्ती मैदान लागते। कुस्तीला पंच म्हणून भारतीय सेनादलाचे पैलवान आणि आमचे मार्गदर्शक नायक तहसीलदार आदरणीय यमजी जाधव साहेब आपण त्या ठिकाणी एकेरीतून दुहेरी पटाची पकड पैलवान थोडस बाजूला सरका। अरे पैलवान थोडस बाजूला सारा कुस्ती लक्षात येत नाही। राठोड साहेब थोडस ताराजी कुंभार मामा लातूर आडत दुकानदार कडून 8,051 रुपये नावाची कुस्ती लागणार आहे। सर्व पैलवानांना विनंती आहे थोडस खाली बसून घ्या। दीपक धुळेरी पटाच्या पकडीवरती खऱ्या अर्थाने कब्जा मिळवला तो आशुतोष गायकवाड पैलवानाने आणि त्या ठिकाणी यक्षक टाकण्याचा प्रयत्न यक्षक ही खासियत सिकंदर साहेब पैलवानाच्या बरोबर आहे।
क्रिकेटच्या बाजूला संपलेल्या कुस्तीमध्ये कुरडवाडीच्या शिवराय कुस्ती संकुलाचा आणि 51 किताबाचे मानकरी असणारा असलम काजी वसादांचा पक्षिष आशुतोष कायकोर पहिल्यांदा विजय झालेला आहे. मयूर पहलवान आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये आशुतोष गायकवाड पहलवान कुरडवाडीचा पहलवान विजय झालेला अभिनंदन पहलवान एका चांगल्या पहलवानाने एका चांगल्या पहलवानावरती विजय संपादन केलेला आहे. मैदानामध्ये चार कुस्त्या चालू आहे. ज्यांच्या कुस्त्या जोडण्याच्या राहिल्या असतील त्यांना विनंती आहे कृपया आपण थोडस हातमध्ये या. पहिले सुटला त्यांनी थोडस शेताकडे जावं असं सूचना आलेलं आहे. सोमनाथ माने मैदानामध्ये आलेला जोडीदार येतोय का त्यांचा खेळ नगरीचा पहिलवान प्रल्हाद राठोड पहिलवान मैदानामध्ये लढतोय. ज्याच्या सोबत लढले तो रामली मुतकरचा मिथुन पहिलवान आहे. आणि पोक्कळ गिस्सा नावावरती आक्रमण करून कुस्ती डेंजरच्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला तो राठोड पहिलवान आहे. 5,000 रुपये इनामाची कुस्ती मैदानात लागणार आहे. आणि या कुस्तीचे बॉक्सर असणार आहेत ती मैदानात लागणार आहे. अतिशय तगड्या खंड आणि काटा कुस्त्या मैदानामध्ये चालू झालेल्या मैदानामध्ये आलेला आहे. आणि इकडे छडीदान लावण्याचा प्रयत्न सोमनाथ माने आणि महेश तात्पुरे अशी कुस्ती मैदानात लावणार आहे. मनमंत मुंगळे नांदेड आणि धवलसिंह चव्हाण या दोघांची कुस्ती बरोबरी. लक्ष्मण सूर्य कुस्तीवर लक्ष असल्या खुपरे झालं कुस्ती मैदानात जवळ. इकडे संदीप मासाळकर पुन्हा मैदानामध्ये लढतोय. गार्गी सर 5,000 रुपयाची कुस्ती आहे मान्य. महेश तातपुरे लातूर या कुस्तीकडे तिला प्रारंभ होतोय. युवा नेतृत्व दीपक भवान सवळगे यांच्या समोर ते कुस्तीला प्रारंभ. 5,000 रुपये अक्कलकोट तालीम संघाचे अध्यक्ष महेश दादा कुलकर्णी यांचा मानाचा फेटा सवळगे यांना या ठिकाणी बांधण्यात येतोय. माझ्या मातीस्थळ या वर्षीचा हा 92 फेटा आपल्या मैदानामध्ये या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये दीपक भयाला या ठिकाणी बांधण्यात येतोय. Thank you.
सिमोलंगान आणि विजय दसले मैनेजमेंट ग्रुप दयानंद दादा साळुंके यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार संपन्न होणार आहे. दयानंद दादा साळुंके यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान आणि सत्कार संपन्न होत आहे. या वंदन असावी कुस्तीला नव चेतना नव ऊर्जा आणि कुस्ती एका विशिष्ट टप्प्यावर याच्यासाठी झटणार व्यक्तिमत्व म्हणजे दयानंद दादा. प्रत्येकाशी समन्वयाला प्रत्येकाशी प्रेमाला प्रत्येकाशी आदराला मोठ्याशी आदराला आणि छोट्याशी आदरयुक्त भीतीला किताबाच्या लढतीचा इतिहास सर्वांच्या समोर
एक नम्र आणि खऱ्या अर्थाने सर्वांना हेवं वाटावं असं व्यक्तिमत्व उप महाराष्ट्र केसरी शैलेश भाऊ शेळके यांचा थोड्या वेळेत आगमन झालेलं होतं। अतिशय नम्र पैलवान आवर्जून उपस्थित राहून खऱ्या अर्थाने आमच्या या मैदानाची शोभा वाढवली। खऱ्या अर्थाने हृदयापासून मनसे शैलेश भाऊंचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक सुद्धा। त्यांचेच पिताश्री एकेकाचे तुफानी पैलवान राजेभाऊ शेळके वस्ता ज्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे। खऱ्या अर्थाने या लातूर जिल्ह्याचा मानबिंदू एवढाच नाही तर अखंड महाराष्ट्राचा शैलेश भाऊ शेळके यांच्याकडे पाहिलं जातं। पवन गोरे पैलवान आपण आत्मा द्यायचंय, प्रदीप गोरे पैलवान आपण आत्मा द्या। भुजबळ पैलवान मैदानामध्ये आलेला वाढवली। शैलेश भाऊ शेळके आपणास विनंती, कृपया आपण व्यासपीठाकडे यायचंय। दयानंद दादा साळुंखे आपणास बोलवत आहेत। अरे कुस्ती घर 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 फिरायला लागलं नव्हतं तो दुसऱ्या डावाची पकड मजबूत व्हायला लागला। असं एक ऐतिहासिक मैदान खरं असताना सर्वांच्या समोर साकार होताना दिसायला लागला। कुरनूरचे वस्तात मोहनराम मोरे वस्तात या ठिकाणी उभे झाले त्यांचंही ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे। आपल्या भागातील कुस्ती ज्या पद्धतीने वाढवली जाईल, आपल्या भागातील पैलवान ज्या पद्धतीने खेळवले जातील, त्यांचा देश असेल, आंतरराष्ट्रीय स्पर्धा असतील, राष्ट्रीय स्पर्धा असतील, या स्पर्धेमध्ये आपल्या भागातील पैलवानांनी नवलौकिक मिळवावं, आपल्या भागाचं आपल्या भावाचं आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं अखंड महाराष्ट्र दैवत ठेवावं याच्यासाठी केलेला हा अट्टास आहे। गोरगरिबाचा जनसामान्याचा आणि खऱ्या अर्थाने धारकऱ्यांचा वारकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शेतकऱ्यांचा आणि खाम घालून पिकवणाऱ्या सर्व कष्टकऱ्यांचा पैसा यथोचित पद्धतीने या ठिकाणी समायोजित करण्याचं काम चालू झालेलं आहे। खामाचा पैसा खामाकडे तात्पुरे ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आलेल्या आहे। एक तगडी कुस्ती धिप्पाड शरीर एसटीची आणि निधीरा छत्तीची पोरा मैदानामध्ये लढायला लागल्या। प्रदीप गोरे पहिला पुकार, प्रदीप गोरे दुसरा पुकार। हॅलो आखाड्यामध्ये दुसरे कुस्ती लागते। 11,000 रुपये इनामवरती राम सांडे ठाणे आणि नेतृत्व दीपक भया जवळगे मॅनेजमेंट गुरु Oh
या कुस्तीला झाल्यानंतर शेवटचीच कुस्ती मैदानात येणार आहे असं संयोजन कमिटीने जाहीर केलंय. पैलवानाला वारंवार सहकार्य करा हा शब्द सर्वांनी दिलेला होता, परंतु वेळेचं आणि नियमाचं बंधन पाळो. आखाड्यामध्ये चार कुस्त्या चालू झालेल्या आहेत. पृथ्वीराज तुगळ आणि पवन गोरे चला आपण इकडे या, चला पंच कमिटीकडे या. धनराज गाळे चला आपण आतमध्ये आणि प्रतिस्पर्धी बिरू बनसोडे पैलवान चला कुस्तीला सुरुवात. दयानंद दादा कुंभार मामा आला दुकान लातूर यांच्या वतीने 7,777 रुपयांची कुस्ती मैदानामध्ये लागणार आहे. चला धनराज गाडे आपण आत्मेत चला आणि बिरू बनसोडे पवार आपण आपण चला. पृथ्वीराज तुगळ आणि पवन गोरे अशी 5,000 रुपये इनामाची कुस्ती बबन घोडके यांच्या वतीनं लावण्यात आली होती. खूप रेथाडा कुस्ती झाली, ती कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आलेली आहे. चला 7,777 रुपयाची कुस्ती मैदानामध्ये लागते. बिरू बनसोडे पवार आपण हात वाई करा आणि धनराज गाडे हात नाही कुस्ती संकुल खाराचू अशी कुस्ती मैदानात लावणार आहे. कुस्ती लावण्यासाठी मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण आत्मा जायचंय. दीपक सगळे पैलवान माईकशी संपर्क साधायचा. हो कुस्तीची समजा संबंधित पैलवानाची जर जोड निघाली तर 70% इनाम मैदानामध्ये देण्यात येणार आहे याची नोंद घ्यायची. 30% इनाम कपात होणार आहे. या महाराष्ट्राची रांगडी परंपरा पुन्हा एकदा फुलायला लागलेल्या. हुकमी अक्का आणि आवडता पट्टा मैदान तेरा आणि कब्जा मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये पैलवान आणि पलीकड दोन्ही पैलवान आक्रमकपणे झुंजाळले. दोघांच्या लांगा समसम सारख्या, फक्त जीवन भुजबळ पैलवानाला दोन्ही पायाला कहाणी कॅप लावलेला. तीन कुस्त्या
मत घ्या अरे पैलवान77 रुपये चालू होते आता गुणाच्या आधारे लावण्यात येणार।
जो पहला गुण घेल तो पहला विजय होना कुस्ती कोच आरिफ देशमुख सर ने आता संगित कि डकले गुण नहीं संपूर्णपण तरह विजयी छेर केला जाणार तो पाला कहानी का प्लाउन लढणारा जीवन भुजबळ परिवार आहे तर प्रतिस्पर्धी परिवार म्हणून प्रदीप गोरे अशी कुस्ती मैदानात लागली आहे तब्बल 33 मिनिट झाला कुस्ती मैदानात चालू आहे 11,000 रुपये इनामासाठी तो निधड्या छातीची पोरा मैदानामध्ये आपल्या भागातील वाडीवड गावचा आणि पटा सूर मारून कब्जा मिळवण्याचा प्रयत्न आणि संपूर्ण कुस्तीमध्ये पंचाच्या निर्णय गोरे पहिलवानासाठी 100 रुपये पहिलवानाला विनंती आपण वार्म अप 10 मिनिट हॅलो हॅलो बालाजी आउटे उमर का बलसोडे आणि धनराज गाडे असे 7,777 रुपये इनामाची कुस्ती येते चला पुढचे पर्याय चला बघा शेवटचे फक्त 2 मिनिट बाकी शेवटचे फक्त 2 मिनिट बाकी पहिलवानाला विनंती आहे जर कुणाला नाव नोंदणी करायची असेल यावेळेस कुस्ती कोच आरिफ देशमुख सरांशी संपर्क साधायचा आहे विजय शिंदे वासिम गणेश काळे भोग विकास संडगे कोल्हापूर या पहिलवानाने वॉर्म अप व्हायचं
पैलवान अपन मैदान मध्ये वंचपुरा आणि थिपार जिल्हा वस्तीचा असणारा वाशिम जिल्ह्याचा सुपुत्र या धाराशिव जिल्ह्यातील थानोरी गावामध्ये लढत आहे आणि जत्रे पर्यंत आपण हात वर करा कोल्हापूर कुस्ती पंढरी म्हणून हकंडला सुरुवात करा हरे गणेश काळे पैलवान चला दीपक सगळे आणि लक्ष्मण पाटील आपण आत्मधे चला लवकर दोन कुस्त्या मैदानामध्ये लागणार आहे चला लवकर अगदी काही कालावधी बाकी आहे चला दीपक सगळे पैलवान आपण आत्मधे आणि लक्ष्मण पाटील पैलवान आपण आत्मधे चला लवकर अरे सुरुवात करा 31,000 रुपये आणि चांदीचा गळा कुणाच्या रांगड्या खांद्यावर विराजमान होणारा आता एकच पैलवान आला फक्त गणेश काळे पैलवान कुस्ती पुन्हा मैदानामध्ये सुरुवात झालेली आहे आणि लक्ष्मण पाटील आक्रमकपणे झुंजाराला एकेरी एक चक टाकण्याच्या प्रयत्नामध्ये लक्ष्मण पाटील आहे कुरडवड येथील शिवराय कुस्ती संकुल वसाद असलम काजी वसादांचा पडशिष्य मैदानामध्ये लढतो आणि संपूर्णपणे कब्जा मिळवला आहे माझं काम पाहत आहे हो अतिशय तगडी कुस्ती मैदानामध्ये चालू झालेली आहे लक्ष्मण पाटील पैलवानांना कब्जा मिळाला 31,000 रुपये आणि चांदीची गदा असणार 31,000 रुपयाचं दातृत्व असणारे जिल्हा परिषद प्राशाला सर्व शिक्षक वर्ग आणि सर्व ग्रामस्थ आणि 2.5 किलो चांदीची गदा दीपक भैया जवळगे यांच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणारा दीपक सगळे पैलवानाचा कब्जा मिळवतोय तो लक्ष्मण पाटील पैलवान कुर्डुवाडीचा ज्याच्यासोबत लढतोय ज्याचा कब्जा आणि पोक्कळ किस्सा म्हणतात त्याला होय हाताची क्लिप तोडून तर सर्वांनी एकदा जातात तळा करा
अरे बाप रे बाप काय कुस्ती नेमले अरे चौथा फड अरे चालू असताना कुस्त्याचा फड आणि चौथा फड मी सांगणार नाही परंतु एक म्हणतो सबसे कातिल हा ते फड आहे ते आपला फड वेगळा या ठिकाणी मेंदूना रक्ताना माखलेली पोरं मैदानामध्ये झुजा लागली मन मन मेंदू आणि मनगट खऱ्या अर्थानं सक्षम करण्याचा साधन म्हणजे आमची लाल माती आहे या लाल मातीवर पुत्रवत प्रेम करून अनेक पैलवान महाराष्ट्र केसरी झाले अनेक पैलवानचा इतिहास समोर आला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद 1953 सालापासून या महाराष्ट्रामध्ये कुस्ती जोपासण्याचं जगण्याचं आणि जगवण्याचं कार्य करत आहे आणि त्याच कुस्तीचा महाराष्ट्र केसरी किताबाचा इतिहास सांगत असताना आजपर्यंत 47 महाराष्ट्र केसरी 57 महाराष्ट्र केसरी झाले त्यापैकी 5 डबल महाराष्ट्र केसरी झाले आणि महाराष्ट्र केसरी किताबाचा इतिहास सांगत असताना पहिला भगवान मोरे महाराष्ट्र केसरी झाले तर सोलापूरचे सदाशिवराव ताकमोगे हे रूप महाराष्ट्र केसरी झाले 1963 सालचं सातारा मुकामी अधिवेशन अनिर्णित झालं 1964 साली अमरावती या ठिकाणी महाराष्ट्र केसरी अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये गंगावेस तालमीचे झुंजार परवान गणपत चव्हाण उर्फ कडूस कुस्ती गुणावरती लागलेले त्यानंतर आणि एकेरी पटाला लागण्याचा प्रयत्न आणि अतिशय तगडी लढत एक जण स्पर्धेपर्यंतचा कब्जा मिळवला तरच गुण मिळणार आहे पुन्हा कुस्ती समोरासमोर आली डोक्याला डोकं भेटलंय डोक्यातल्या विचारांना कुस्तीला सुरुवात झाली आपल्या वस्तातून गेलेल्या कुस्तीचा वसा आणि कुस्ती कौशल्य मैदानामध्ये चालू झालंय वाघसिंहाची झुंज म्हणतात त्याला अतिशय तगडी कुस्ती झाली असं या तगड्या पैलवानाला अभिवादन करीत असताना खऱ्या अर्थानं शक्ती भक्ती आणि युक्ती आता त्रिवेणी संगमाने महाबली हनुमंतराय यांच्या मस्तीचा खुराक खाऊन मनगटामध्ये आग आणि डोक्यामध्ये बर्फ ठेवून जो खऱ्या अर्थानं समाजामध्ये वावरतो त्याचं नाव पैलवान चारित्र्यवान त्याचं नाव पैलवान शक्तिवान हो आतमध्ये अडमिशन भरलं झाली आणि या संधीचं सोनं करत हरिश्चंद्र बिराजदार मामाने परशुराम सावळकर यांच्यावर विजय मिळत खऱ्या अर्थानं विद्यार्थी गटातून सुवर्ण पदक प्राप्त केलं आणि दादूमामा चौघडे यांच्यासोबत अंतिम लढा कब्जा मिळण्याचा प्रयत्न दादूमामा चौघडे कोल्हापूर दक्कन का भीम अशी ज्यांची ओळख होते 2020 रोजी लातूर जिल्ह्याला उपमहाराष्ट्र केसरी पद मिळवून दिला त्यानंतर 1970 सालचा अधिवेशन पुणे मुक्कामी झाला त्या ठिकाणी दादूमामा चौघडे महाराष्ट्र केसरी झाले 1971 अलिबाग अधिवेशन दादूमामा चौघडे पुणे अधिवेशन महाराष्ट्र केसरी झाले 1972 कोल्हापूर मुक्कामी लक्ष्मण वडार यांनी गाजीपूरचे मोहन सिंग बिसर यांना पराभूत करून महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावावर केला 1974 ठाणे मुक्कामी युवराज पाटील महाराष्ट्र केसरी झाले आणि त्यावेळेचे सर्वात कमी वयाचे महाराष्ट्र केसरी वयाच्या 17व्या वर्षी महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्याचे सामर्थ्य युवराज पाटील यांच्या स्वरूपाने या महाराष्ट्राला लाभला 1975 चंद्रपूर मुक्कामी रघुनाथ पवार महाराष्ट्र केसरी झाले 1976 अकलूज मुक्कामी हिरामन बनकर महाराष्ट्र केसरी झाले 1969 चाळीसगाव मुक्कामी तपांना गोजगे आणि शिवाजीराव पाचपोटे यांची 40 मिनिटं कुस्ती झाली किताब हा निर्णय झाला त्यानंतर 1978 खऱ्या अर्थानं पैलवानकीची कदर आणि कुस्तीचा आदर असणारा व्यक्तिमत्व मी मगाशी सांगितलं का शैलेशभाऊ शेळके खऱ्या अर्थानं माऊली जमदाडे यांच्यासोबत 13 आणि 14 शेवटच्या फक्त 12 सेकंदामध्ये 14वा गुण मिळून खऱ्या अर्थानं उपमहाराष्ट्र केसरी ठरलेले शैलेशभाऊ शेळके या कुस्ती मैदानाला उपस्थित झाले
कुस्ती करा पहला जो पहला गुण घेल तो विजय ठरना है। 31 डिसेंबर 1978 साली आप्पा साहेब कदम महाराष्ट्र केसरी झाले। 1979 साली नाशिक मुकामी शिवाजीराव पाटपुते पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी झाले। 1980 साली खोपोली मुकामी इस्माईल शेख हे महारदार खुशाल यांच्यावर विजय मिळवून महाराष्ट्र केसरी कदमाची कदा आपल्या खांद्यावर विराजमान केली। 1983 साली सरदार खुशाल यांनी पुणे मुकामी महाराष्ट्र केसरी कदमाची कदा घेतली। 1984 साली सांगली मुकामी नांदेड महाराष्ट्र केसरी झाले। 1985 पिंपरी चिंचवड विष्णू जोशी महाराज पंचाच्या निर्णयानुसार संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण पाटील आणि 10 मिनिटांमध्ये आपली कुस्ती लागणार आहे। लक्ष्मण पाटील कुरवाडेकर आपण तर हा कुस्तीला सुरुवात झाली सेमी फायनलची लढा। कुस्तीला सुरुवात झाली आहे। टोनी पाला काळ्या कपड्यावर भगवी लांग परिधान चॉकलेटी लांग परिधान केलेला विजय संदे वाशिमचा परिवार आहे। त्याच्यासोबत लढतो तो गणेश काळे आणि 31,000 रुपये इनाम दिला तसा कुस्ती बघायला मिळाला रे आणि एकेरी पटाची पकड। पंचही तेवढ्याच ताकदीचे त्याने अनेक मैदान गाजवले आहेत असे या पंचाच्या मार्गदर्शनाखाली अनेक पैलवान घडले होते। गणेश जाधव असेल आरेफ देशमुख असेल लक्ष्मण सुरेशी असतील महेश आणि एकेरी पटाची पकड धरून कब्जा मिळण्याचा प्रयत्न हाताची क्रिया जातीचे येड्या गावाचे काम नाही। संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलेला ज्याच्या नसात कुस्ती ज्याच्या रंगात कुस्ती ज्याच्या अंगात कुस्ती ज्याच्या रक्तात कुस्ती आणि खऱ्या अर्थाने मान मान मेंदू आणि मनगत सक्षम करण्याचं साधन म्हणजे कुस्ती आहे असं या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने 31,000 रुपये आणि चांदीच्या किताबासाठी पैलवान पोरं लढा लागेल। लक्ष्मण पाटील आपण वार्म अप व्हायचं आपली थोड्याच वेळामध्ये कुस्ती लागणार आहे। हलगी वाले आहेत का हलगी वाले थोडस वाजवा की जरा आता विजय शिंदे पैलवानाला कब्जा पैलवान कुस्ती करा वेळ आणि नियमाने बांधलेली कुस्ती आहे। जाधव साहेब 5 मिनिटांमध्ये कुस्ती निकाली झाली पाहिजे। जर कुस्ती निकाली नाही झाली तर गुणाच्या आधारे कुस्ती लागणार आहे पॉइंटच्या आधारे कुस्ती लागणार आहे। जो प्रथम गुण घेईल तो पैलवान विजय ठरणार याची सर्व पैलवानांनी नोंद घ्यायची। लक्ष्मण पाटील आपण वार्म अप व्हा। लक्ष्मण पाटील पहिला पुकार आपण वार्म अप व्हा मैदानामध्ये यायचे। फक्त किसी का इंतजार नाही करता वो चलता रहता
वेळेला आणि नियमाला बांधलेली कुस्ती आहे। पहिलवान कुस्तीला पुन्हा सुरुवात झाली। आमच्या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। शक्ती भक्ती आणि युक्ती यांचा त्रिवेणी संगम अर्थात महाबली हनुमंतराय आतमध्ये चालू असणाऱ्या कुस्तीसाठी दोन्ही परिवारासाठी चांगल्या पद्धतीने घडले म्हणून प्रत्येक परिवारासाठी 100-100 रुपयाचं इनाम युवा नेतृत्व दीपक भैया चवरकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला। 10 मिनिट झाले दोन्ही पैलवान लढायला लागले। घामाचा चिकन निर्माण झालेला। एकदा बजरंग बलीचा जय जयकार झाला पाहिजे। बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की। हो त्या तुतऱ्याचा आवाज जास्त यायला लागला। चला पैलवान कुस्ती करा। 3 मिनिटाचा वेळ देण्यात आला होता। गणेश जाधव व्रज वेळेकडे लक्ष असू द्या। फक्त 1 मिनिट बाकी आहे। 2 मिनिटाचा अवधी भटकामध्ये जमा झालेला पैलवान चला लवकर कुस्ती करा। घटनाची किटकिट आणि डोक्यावरील सूर्य कधी एका ठिकाणी थांबत नाही। पैलवान कुस्ती करा। हा गुणाच्या आधारे कुस्तीला सुरुवात झालेल्या ज्याच्यामध्ये करंट आणि पारा त्याचीच कुस्ती आहे। ज्याच्या खात्यामध्ये बँक बॅलन्स असणारा त्याचा चेक वाटला जाणारा त्या बँक बॅलन्स जमा करण्यासाठी खऱ्या अर्थानं आपल्या वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती मेहनत करावी लागते। शांत राहावं लागतं, संयमाने राहावं लागतं, वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली सराव करून घ्यावा लागतो। अरे कुस्ती पुन्हा आखाड्याच्या मधोमध चालू झालेल्या। दोघांच्या अंगावर घाम साचला। या मातीचं रूपांतर खऱ्या अर्थानं मातृत्वामध्ये झालेलं। ज्या मातीनं पैलवानाला पद दिला, पैसा दिला, प्रसिद्धी दिली आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणा दिला तीच ही पवित्र लाल माती या पैलवानाच्या पदस्पर्शाने पावित आणि पुनीत झालेल्या। कुस्ती गुणाच्या आधारे लागते। पैलवान कुस्ती करा आणि आक्रमकपणे दोन्ही पोरं मैदानामध्ये लढा लागली। कोणता पैलवान कब्जा मिळवणार आणि दस्तीवरून पाठीमागे जाण्याचा प्रयत्नामध्ये असणारा विजय शिंदे पैलवान ज्याच्यासोबत लढतोय तो गणेश काळे भूमचा पैलवान मौलानी तालीम सिंग मामू जमादार यांचा पटशिष्य मैदानामध्ये लढा लागला। वाशिम विरुद्ध धाराशिव अशी कुस्ती मैदानामध्ये झुंजा लागली आणि कुस्तीला पंच म्हणून
एपा सर दोघांना समजा कुस्ती आक्रमकपणे झाली पाहिजे मेवा अजित दादा जाधव करजगावकर यांच्या वतीने कुस्ती निकाले लवकरात लवकर काढण्यासाठी एमजी जाधव सर तुमच्यासाठी 200 रुपयाचा बक्षीस आलाय तुम्ही कुस्ती निकाले करा कुस्तीचा निकाल अपेक्षित आहे त्याच्यामुळं अगोदर पहिल्यांदासाठी बक्षीस येत होत आता आखाड्यामधील पंचासाठी बक्षीस आलेला सर करजगावचं व्यक्तिमत्व अजित दादा यांनी तुमच्यासाठी दिले बाबा कुस्ती निकाली काढा आणि आम्हाला या आमच्या घराला जाऊ द्या असा त्यांचा संदेश द्यायचा विचार चालू आहे सर कुस्ती निकाली करा लवकर कुस्ती निकाली झाली पाहिजे खरे दादा कुस्ती चालवा थोडासा किंवा टायमिंग द्या नसेल तर एक मिनिट दोघांना समज द्या पहिल्यांदा एक मिनिटामध्ये जर कुस्ती नाही निकाली झाली तर दोघं स्पर्धेतून बाद होता याची नोंद घ्या पहिल्या जण कमिटीचा निर्णय आहे कुस्ती निकाली करा कळे दादा एक मिनिटाचा निर्णय आहे तुम्ही एक मिनिटामध्ये कुस्तीचा निकाल प्रसिद्ध आहे पहलवान कुस्ती निकाली करा आक्रमकपणे भिडा आक्रमकपणे लढा कुस्ती निकाली करा नाहीतर मग अंतिम फेरीमध्ये प्रवेशित असताना लक्ष्मण पाटील यांना विजय घोषित करणार आहे संयोजन कमिटी वारंवार सूचना देते आक्रमक होतोय तो विजय शिंदे वाशिमचा पहलवान आता काय झाले एकेरी पेट बापरे बाप अरे अंतिम लढत मैदानामध्ये आलेला 31,000 रुपये आणि 100 रुपये बाबा यांच्याकडून ते झाले पाहिजे पॉइंट वर नाही कुस्तीला सुरुवात झाली एक डोक्याला डोकं भिडलंय नितड्या छातीला नितडी छाती भिडलेली आहे मनगटाला मनगट्ट लागली पोलादी मनगट्ट एकमेकाला झुंजा लागली आणि खऱ्या अर्थानं पोलादी हातोड्याचे गाव एकमेकाच्या मान्यावरती पडा लागले ओ अरे बाप वा हिशोब बरोबर हा पक्का मारा
माझ्या या उत्कृष्ट कॉमेंट्रीचा आणि माझ्या आवाजाचा कौतुक करून हरिओम ट्रेडर्सचे मालक आणि आमचे मार्गदर्शक भागवत भाऊ बनकर यांच्याकडून माझ्या कॉमेंटसाठी 500 रुपयाचा बक्षीस आलेला धन्यवाद भाऊ। अरे आकारामध्ये 21,000 रुपये जिल्हा परिषद शाळेच्या वतीनं आणि दीपक भाई यांच्या वतीनं 2.5 किलो चांदीचे गदे असताना 21,000 आणि या ठिकाणी जमा झालेले 2100 रुपये 2300 रुपये असे एकूण 31,000 अधिक वतीने 31,000 इथं जमा झालेले आणि इथं श्रवण बाबा यांच्याकडून 1100, धोंडीराम सोळसे यांच्याकडून 1,000, चंद्रकांत बाबर यांच्याकडून 100, वसुदेव रोळे यांच्याकडून 100 असे 2300 रुपये जमा झाले। एकूण रक्कम झाली 33,300 रुपये। आपल्या गावातील जिल्हा परिषद प्रशालेच्या वतीनं 31,000 रुपये देण्यात आलेले। सुरज सूर्यवंशी आडक दुकानदार लातूर यांच्याकडून निकाली कुस्ती झाल्यानंतर 500 रुपये। तिरुपती फायनान्स रवी घोरके यांच्याकडून 1100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी होणार। 31,000 रुपये शाळेच्या वतीनं आणि इथं जमलेल्या कुस्ती शौकीन क्रीडा रसिकाच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक कौतुकाची थाप देण्यासाठी हात सरसावलेले आहे। पाच हजार 400 रुपये बक्षीस वाढलेलं आहे। परिवार कुस्ती निकाली करा, जर निकाली झाल्या आणि कुस्ती काटात झाली तरच बक्षीस मिळणार आहे याची नोंद घ्यायची। लक्ष्मी इंडस्ट्रीचे मालक आणि योगीराज भाऊ सोळसे आणि माझ्या या चाललेल्या उत्कृष्ट कॉमेंटसाठी माझी उतरलेली बॅटरी चार्जिंग करण्यासाठी शुगर केन हार्वेस्टरचे मालक करसगाव या ठिकाणी असणारे पंडित विष्णू जाधव यांच्याकडून माझ्या या कॉमेंटसाठी 501 रुपयाचा बक्षीस आलेला। धन्यवाद आजीजादा जाधव। कुस्तीला पुन्हा सुरुवात, डोक्यातल्या विचारानं कुस्तीला सुरुवात झालेली आहे। 31,000 रुपये शाळेच्या वतीनं आहे, 2.5 किलो चांदीची कथा भायासाहेबांच्या वतीनं आहे। परिवार कुस्ती निकाली झाली पाहिजे, निकाल अपेक्षित असेल, जर बक्षीस आपल्याला हवा असेल तर कुस्ती निकाली झाली पाहिजे। आणि हो, वेळ संपला। हो आणखी दहा कुस्ती गुणावर लागलेली आहे। अरे बाप रे बाप, कुस्ती आपलं रोजगार आहे कोणतं सरकी।